आता जेवायला सुरुवात करा दोघे. भाकरी आणि झुणक्याचा काय वास येतोय? करा, सुरू करा. प्रत्येक वेळी असंच म्हटलं जातं आणि तेच तेच घडतं. कितीदा सहन करायचं आणि का? अनेकदा तिला क्षमा करूनही पुन्हा पुन्हा ती तेच तेच वागत राहते. मग ती जे वागेल ते डोळ्यासमोर पाहून आम्ही स्वस्त बसायचं ही अपेक्षा का करायची? काय झालं बा? काय म्हणतो बानू, आपण जाऊ चंदनपुरीला. अरे पर असं अचानक? बा, तसं गडावर काय झालं ते सांगणार आहेस का आता? का म्या गडावर जाऊन विचारू? म्या भी येतो तुझ्या संग. काय झालं आहे ते सांगा जी. समदांच्या जीवाला घोर लागलाय. सांग. तुमच्या मोरस म्या देवान देवीसनी भेटायला गेलो. त्यांच म्हणणं हाय का बानू तुझ चुकत हाय. त्यासनी हे जर असं वाटत असल आपण तरी काय करायचं? म्हणजे लगीन झाल्या धरण इतकं दिस मी आजे भोगलं त्याच काय बी नाही. आणि आता जरा कुठं म्या बोलायला लागले तर म्या चुकते हाय. आज्या, आपल्या बानूच काय बी चुकलेलं नाही. ह्या येळेला आपण माघार घ्यायची नाही. देवांच बी तसंच म्हणणं आहे. काय म्हणले देव? काय बी म्हणले नाही. देवी जे ठरवत्याल तेच खर मानायचं. म्हणजे देवींनी तुझा पान उतारा केलाच तर? अग जाऊ दे ग बानू. अग माझं काय घेऊन बसलीस? अग फुलासारखं जपलं म्या तुला ते का असं दुख भोगाया. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.